सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव भोपळ्यातली म्हातारी. एक होत गाव, त्या गावात एक म्हातारी बाई राहत होती. अरे अंगावर मास नाही अशी किडकिडीची. तिने आपल्या मुलीकडे दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं. ती हळू 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 चालत निघाली. वाटेत होत एक जंगल. त्या जंगलात तिला भेटलं एक अस्वल. त्या अस्वल म्हणाल, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? तिने गुदगुदल्या गेल्या. म्हातारीला म्हणाल, म्हातारे म्हातारे मी तुला काहून टाकतो. म्हातारे म्हणाल, नको रे नको, मी मुलीच्या गावाला जाते, तिथे महिनाभर राहीन, पोटभर जेवीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन आणि मग तुम्हाला खा. अस्वल म्हणाला, बर. त्यानंतर तिला भेटला एक वाघ. वाघ म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? मी तुला खातो. म्हातारी म्हणाली, वाघोबा वाघोबा, मी मुलीकडे जाते. मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. वाघ म्हणाला, बर, मोठी म्हातारी जाडजूड आपल्याला मिळणार, म्हणून तो निघून गेला. त्यानंतर भेटला तिला एक कोल्हा. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? मी तुला खाणार. म्हातारे म्हणाला, कोलोबा कोलोबा, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. कोल्हा निघून गेला. म्हातारी मुलीकडे गेली, महिनाभर राहिली. मुलीने तिला भरपूर जेवायला घातलं, तूप रोटी घातली आणि म्हातारी खरोखर जाडजूड झाली. ती घरी परत यायला निघाली आणि मुलीला म्हणाली, मुली, मला जंगलात कितीतरी प्राणी दिसतात ग, ते मला खायला येणार आहेत. मुलीने केली एक युक्ती. तिने एक मोठा भोपळा आणला. तो सगळा आत त्यातला घर काढून घेतला आणि तो भोपळा मोठा भोपळा रिकामा केला. आणि म्हातारीला म्हणे, आई आई, तू या भोपळ्यात बस आणि हळू 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 चालत जा. तुला कोणी भेटलं की म्हण, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पुन्हा म्हण बघू एकदा. मग म्हातारी म्हणाली, म्हातारी म्हातारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. भोपळा असा मोठा. म्हातारी हळूहळू त्याच्यात बसून चालायला लागली. त्यानंतर भेटला तिला कोल्हा. तो, अरे बापरे, कोण रे आलं? कोल्हा म्हणाला, ही म्हातारी तर नाही. तिने, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि टुन 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 ती चालायला लागली. तर कोल्हा घाबरला आणि निघून गेला. तिकडून आला वाघ. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग वाघ म्हणाला, छे छे, ही काय म्हातारी दिसत नाही, म्हणून तो निघून गेला. तिकडून आलं अस्वल. अस्वल म्हणाला, अरे म्हातारी आली, तिचे पाय दिसत आहेत. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस?
म्हातारी म्हणाली, म्हातारी को तारी मला नाही ठाऊ, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, म्हातारी को तारी मला नाही ठाऊ, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक। म्हातारी हळूहळू 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 आपल्या गावाला गेली आणि तिला काहीही झालं नाही। तिला मुलीने जी युक्ती सांगितली त्यामुळे म्हातारी वाचली। आमची गोष्ट संपून जाय।